ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 6 महिन्यांपासून ठाकरे सरकारने सर्व देवी देवतांना कडी कुलपात बंद करून ठेवले होते असा आरोप लावत भाजपातर्फे बरीच आंदोलने करण्यात आली होती. आज शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला असता कलेक्टर पट्टा येथील 3.5 शक्तीपीठ येथे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करत महाआरती करण्यात आली. आजपासून येथील मंदिरात पूर्ण नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापक सुधीर जाधव यांनी केले. आपल्या संघर्षामुळे ठाकरे सरकार वठणीवर आले आणि आज घटस्थापनेला म्हणजेच दिनांक 7 तारखेला मंदिराचे टाळे उघडले असून भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी या दिवशी सर्वांना आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज घटस्थापनेला राज्यभर भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करत देवदर्शन करण्यात आले. मंदिरे बंद व दारू दुकाने सुरू ठेवणाऱ्या सरकारला शेवटी नमावेच लागले. परंतु आज मंदिरांवर पोट भरणारे, मग त्यात पूजेचे सामान असेल, नारळ असेल, असे छोटे मोठे व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी हा सुखद विषय असून त्यानंतर सुद्धा प्रत्येक व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांनी मांडले. यावेळी सुरेश निकम, पोपटनाना लोंढे, हरिप्रसाद गुप्ता, सुधीर जाधव, योगेश पाथरे, बाळासाहेब सावकार, राजू गायकवाड, हेमंत पुरकर, बापू वाघ, प्रकाश मुळे, रवीश मारू, कमलेश सोनावणे, कुणाल सूर्यवंशी, स्वप्नील भदाणे, महेश जाधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.